सर्वात मोठी बातमी, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर किरण लहामटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अकोले तहसील कार्यालयासमोर डॉक्टर किरण लहामटे यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले होते. मात्र आजच्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा नगरच्या अकोल्यात आली आहे. या यात्रेला काही गालबोट नको म्हणून पोलिसांनी डॉक्टर किरण लहामटे यांना ताब्यात घेतलं आहे. डॉक्टर किरण लहामटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपर्क कार्यालयाबाहेर भाजप सरकार निषेधाच्या घोषणा दिल्या. अकोलेकरांना एकीकडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा, तर दुसरीकडे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर किरण लहामटे यांचे आंदोलन पाहायला मिळाले. पोलीस प्रशासनाने किरण लहामटे यांचे कार्यालय बंद करून टाकीत काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतले आहे. या परिसरातील अनेक दुकाने देखील पोलिसांनी बळजबरीने बंद केली. दरम्यान किरण लहामटे यांच्या या अटकेने सोशल मीडियावर भाजप सरकारचा निषेध करण्यात आला आहे. काय सांगाल तुम्ही डॉक्टर? ही दंडगुच्छाई आहे पोलिसांनी केलेली. अरे या मिठा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांची महाजनादेश यात्रा अकोल्यामध्ये येत आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर किरण लहामटे हे देखील आता लाक्षणिक उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत. आणि नेमकी कशासाठी डॉक्टर तुम्ही उपोषणात बसलेले आहेत? सर्व जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो. जनतेच्या चरणी नतमस्तक होतो. काय की ह्या अकोले तालुक्यातील मी एक जनसेवक आहे. ह्या अकोले तालुक्याचीच नव्हे तर महाराष्ट्राची बिकट अवस्था आहे. काय झालं की रस्त्यांची एवढी दूर अवस्था आहे. उन्हाळ्यामध्ये आमच्या मरमर पाऊस पडला. पावसाळ्यात उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही. काही भागामध्ये काही भागात शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे. इकडं आदिवासींमध्ये घुसखोरी झाली आहे. खुद्द मधुकर पितळांनी त्यांच्या बिगर आदिवासी पत्नीच्या नावे एक दाखला बोगस घेतला आहे. त्याच्या आधारे आदिवासी बांधवांच्या जमिनी लुटल्या. आणि इकडं मात्र मुंबईमध्ये मुख्यमंत्री सांगताय की मधुकर पिचड हा एक चांगला व्यक्ती आहे, त्याला एक चारित्र्याचा दाखला देऊन टाकला. आता ते तालुक्यातही येत आहेत. तर प्रशासनाला आणि मुख्यमंत्र्यांना कळावं की चाललंय ते आलबेल नाही आहे. जनता दुःखी आहे, जनता कष्टी आहे. जनतेवरती तुम्ही दबाव आणताय म्हणून तुमच्या पुढं कदाचित सामोरं जायला अडचणी आहेत. इथं लोक कमी आहेत आणि पोलीस जास्त आहेत. इथं रात्रीतून तुमच्यासाठी रस्त्यांचे खड्डे बुजवले गेलेत. इथं मात्र माझ्या अकोले तालुक्यातील बांधवांचे कंबरडे मोडले गेलेत. आणि दुसरी बाब अशी आहे की ज्या रस्त्याचे ॲक्सिडेंट आता मध्येच एक युवक दवाखान्यामध्ये 2.5 लाख रुपये बिल झालं तरी वाचू शकला नाही, असे कितीतरी बळी गेलेत. हे मुख्यमंत्री तुम्हाला कधी कळणार? तुम्ही ज्यांच्या माग आहेत ना, हे त्यांचं पाप झाकण्यासाठी तुम्ही इथं आले. मधुकर पिचडांनी 40 वर्षाचं पाप केलं. वैभव पिचडांना 5-10 वर्षात काही करता आलं नाही. आणि तुम्ही मात्र त्यांची पाठराखण इथं करण्यासाठी आलात. एकदा तुमच्या सहकार्यांनी भाजपच्या याच्या आधी काय भाषणं केलेत हे तपासून पहा, मग तुम्हाला कळेल की हा मुख्यमंत्री तुम्ही इथं आलात. मग तुम्हाला कळेल का इथं खरी अवस्था ह्या मधुकर पिचडची काय आहे. तुम्ही कुठेही चौकशी केली नाही, काही केलं नाही. फक्त मधुकर पिचड बालाडे पैशावाला आहे म्हणून तुम्ही आत घेतलं. मग कुठला रे तुमचा न्याय? नाक खाऊंगा ना खाणे दोंगा. जर खादाड सगळे तुमच्याकडे आहे आणि जनता मात्र उपाशी आहे. आणि आज तुम्ही अकोल्यात येतात. जनादेश आहे अकोल्याचा जनतेचा की तुम्ही चालते व्हा. जनादेश आहे अकोल्याच्या जनतेचा, तुम्ही या अकोले तालुक्यातून चालते व्हा. हा आदेश घेऊन मी इथं बसलो. मी फक्त जनतेचा मुखवटा आहे. जर प्रशासनानं मला उचलण्याचा प्रयत्न केला तर तिथं सभेच गोंधळ होईल. त्याला कारणीभूत हे प्रशासन असणार आहे. जनतेवर जर गाड्या रोकल्या तर त्याला हे प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळं प्रशासनानं ठरवायचं. मला कुठेही कायद्याची व्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नाही. मी सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही माझ्याबरोबर उपोषणाला बसायचं. मी एकटा बसणार आहे. आणि आपल्यामुळं कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही पाहिजे. जनतेला मी आव्हान करतो की येत्या काळामध्ये यांना आपल्याला यांची जागा दाखवायची आहे. जर मधुकर पिचडला जेलवारी झाली नाही सरकारकडनं तर मी जेलवारी करणार आहे. आणि वैभव पिचडला यांनी बाजूला सारलं नाही तर जनता बाजूला सारणार आहे. ह्यावेळेचं परिवर्तन अटळ आहे हा संदेश मी देतो. आणि माझं आजचं उपोषण आहे लाक्षणिक. हे तुमच्या सर्वांच्या वतीने मायबापो,
तुम्हाला सर्वांना बोलवणं याचं कारण आहे का? पोलीस यंत्रणा कदाचित तुमच्यावर केसेस टाकतील, तुमच्यावर केसेस टाकल्या जाऊ नये, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी एकटा तुमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इथे सगळे वार्ताहर मंडळी मीडियावाले आलेत. मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. आपण पाहिलं या ठिकाणी डॉक्टर किरण लहांटे हे देखील आता या ठिकाणी बसलेले आहेत. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश तशीच सभा देखील पार पाडणार आहे. मात्र संध्याकाळपर्यंत चर्चा निमती रंगते उपोषणाची की त्या त्या सभेची हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोलसह मी गणेश आवारी, महाराष्ट्र टाइम्स वन, अहमदनगर. फडणवीस सरकार.